इकडनं जे पाणी येतं ते कसलं ओढ्याचं आहे नदीचं आहे काय माहीत नाही, ते पाणी डायरेक्ट समुद्राला जाऊन मिळतं असं संगमच म्हणता येईल एक प्रकारे. दोन्ही साईडने चाललो त्यांचा खेचायचा प्रयत्न. नमस्कार मित्रांनो, मी रोहन भाऊ टीआरपी लॉ डिक्शन खूप खूप स्वागत करत आहे. मित्रांनो, आम्ही आलो गोव्याला फॅमिलीसोबत आहे. मी डॉना पाऊलला आलेलो आहो. तर आता आलो फिरायला, कुठे ते मला पण सुद्धा माहीत नाही. पहिला आयकीस बीचवरच जाणार आहोत. सो हा ब्लॉग तुम्ही शेअर पण द्या, नक्की पहा. मित्रांनो, आम्ही आलो आहोत डॉना पावलावरून वांगणी बीचला, जे डोन पावलावरती आहे. सो एकदम शांत बीच आहे, काहीच कोण अजून गर्दीच नाही इथे. आणि एका प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या बाजूलाच आहे हा बीच, त्याच्यामुळे कोणाला कळून येत नाही असं. हा पूर्ण व्ह्यू बीचचा. छोटासाच बीच आहे, इथे आय गेस लग्न वगैरे पण होतं वाटतो. काल लग्न असणार इथे, आता सगळं काढतात ती लोक डेकोरेट केलेलं. मस्त बीच आहे. स्कायला इकडे आणला की स्काय पण मस्त एन्जॉय करतो बीचवर, नुसता धावत सुट स्काय. अरे 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 हे देव हातात देतो, घे घे बोल देतो घ्या. अरे घे बोलते तो रशी घ्या हातात. होली केली ती पूर्ण. काय काय इकडे बघ, काय काय ये एल्स काय दमेल पण पण त्याला नंतर ते वाळू आहे ना पूर्ण ज्या स्किनला लागत जाते ती, मग ते खाजवत बसण्यासारखा सारखं स्किन इन्फेक्शन पण त्याला होऊ शकतं. जरा वॉक करावते, मलाच वॉक करायला लावते. आता नुसतं धावते पुढे 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 पुढे. कुठे घेऊन चाललायस? इकडे 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 इकडे. थांब 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 थांब, अरे थांब, अरे थांब. झालं जायचं, आता जायचं का, जायचं का धावत? चलो बस 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 बस. काय हफ्ते नुसते हफ्ते. इथे एक आलो ना, तर आपल्याकडे थोडा संगम म्हणजे एकदम प्रॉपर संगम असं म्हणता येणार नाही. इकडनं जे पाणी येतं ते कसलं ओढ्याचं आहे नदीचं आहे काय माहीत नाही, ते पाणी डायरेक्ट समुद्राला जाऊन मिळतं असं संगमच म्हणता येईल एक प्रकारे. बीच खरंच मस्त आहे बघण्यासारखं आहे, आणि जास्त गर्दी पण नाही. बीचवरती मस्तही फोटोशन केलं आहे, व्हिडिओज पण काढले थोड्याफार. आणि आता चाललो दुसऱ्या ठिकाणी भेट देण्यासाठी. बघूया आता तिकडे काय फील होते. पण बीच खरंच चांगला आहे, एकदम शांतता असते या बीचवर. आणि अजून मे बी प्रायव्हेट प्रॉपर्टीला लागूनच आहे, त्याच्यामुळे जास्त कोणाला माहीत पण नसतं, फक्त इकडच्या लोकांना स्थानिक लोकांना माहिती असतं.
सो आता चाललो दुसऱ्या ठिकाणी बघू कसं असणार ते प्लेस, मग सांगेन तिकडे. आता तिला कसं वाटलं बीच? छान, मस्त मस्त. मी पण ऍक्च्युली काल गेलेली फिरायला. कुठे कुठे फिरली काल? काल आम्ही मंगेश मंदिर बघितलं आणि चर्च, फादर चर्च. अच्छा. आणि मी घरी होतो स्कायला सांभाळत. आणि आता आज पुन्हा आम्ही निघालो स्कायला घेऊन, सगळेच निघालो म्हणजे फिरण्यासाठी. स्कायला पण फ्रेंड भेटला. भेटतोय काय भेटत निस्ती. चला 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 बस काय सकाळच्या प्लॅननंतर आम्ही जरा घरी गेलो बीचवरून आल्यानंतर थोडा रेस्ट घेऊ म्हणून. आणि जेवण पण करायचं होतं तर बर्गर मागवला आला अंगावरती. आणि मग आमचा जो प्लॅन होता सगळा फिसकटला इकडे इकडे जायचा. पुन्हा संध्याकाळी आलो, पुन्हा संध्याकाळी प्लॅन झाला पुन्हा बीचवर जाऊया, सनसेट बघायचं होतं. आता सनसेट बघण्यासाठी आलो मीरामार बीचला गोव्याच्या. आता इकडे सनसेट बघूया आपण. मग आता मे बी अजून दाखवायचं होतं काय काय, पण आता बघूया उद्या जाऊ फिरायला पुन्हा एकदा. अरे वा, आपण चालू आहे चहा टाकलेलं खेचतात आता मागे. वेगळ्या मासे यांना भेटतात का? इकडच्या स्थानिकच असणार आहे. दोन्ही साईडने चाललो आहे त्यांचा खेचायचा प्रयत्न. एक या साईडला आहेत, एक या साईड. माशा त्यांना भेटत आहे. छोटे छोटे क्रॅब्स आहेत. किती मेहनत असते खेचायला. हा हो, तिकडे शेवटच्या भरपूर आहे असं मोठे मोठे मासे. आपण कशा प्रकारे आपण गेलं ते बघितलं. तर मासे का महाग असतात याच कारणासाठी की केवढी मेहनत केली जाते, एवढी मेहनत केली जाते की त्याच्यामुळे मासे महाग असतात. म्हणजे खोल समुद्रात जाणार, त्यानंतर मग समुद्रातून असं नेट टाकल्यानंतर मग ते खेचणार बाहेर, ह्याला आपण बोलत ॲक्च्युली. तर ह्याला खूप मेहनत लागते आणि कधी कधी भेटतात मासे, कधी कधी नाही भेटत. त्याच्यामुळे मासे खूप महाग असतात. लोकांना खूप प्रश्न असतो, अरे मासे महाग आहेत, हे खायला नाही भेटत, एवढे महाग कसे आहेत. याचं कारण हेच आहे की मेहनत खूप असते, रिस्क पण असते लाईफची, की बोटीतून जाणार खोल समुद्रामध्ये पुन्हा काही झालं तर ती एक रिस्क असते, म्हणून मासे महाग असते असं. पण आपल्याला एक इथे आल्यावरती एक आपण बघायला मिळाली, ते एक बरं आलं इथे आलं. तर त्याच्या नादामध्ये मी सनसेट हरवला, सनसेट पण झाला. हफ्ते हफ्ते नुसतं हफ्ते. त्याला सोडलंच ना तर कुठे पळेल तर सांगताच येत नाही आणि मिळणार पण नाही आपल्याला. जा हे करते आवाज करते समोर गेला गप्पर आहे त्याला बघून आवाज करतो. मम्मी बोलून इग्नोर करतो बघा. मोठा आहे आमचं ऐकतच नाही. हे बाबे त्याची साईज बघ, त्याची साईज बघ, तुझी साईज बघ. चालाय बघ बघायला. नाही तो इथे येतच नाही आहे, घाबरला घाबरला. बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ
तो समोर पण आहे आज नाही तर बघ हो त्याला बघते आहे की एवढा तू उगा आपला नो स्काय नो 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 कशाला कशाला तुला ना तुझा काका ना मामा कशाला होतो तिकडे जर गाव असेल पुन्हा त्यालाच सोडू दे रे सोडू तर असा होता आमचा गोव्यामधील ट्रॅव्हल व्हिडिओ. जर तुम्हाला कधी या बीचेसला भेट द्यायची असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. तसेच या प्रकारचे व्हिडिओ मला पाहायचे असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ नेमपूरच्या अशाच व्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय.